नाणा प्रकल्पाच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नाणा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत दावा. प्रकल्पाचं केलं ठाम समर्थन, मात्र प्रकल्प लादणार नसल्याचा निर्वाळा. राज्यातील मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जायला कायद्यानुसार कोणतीही बंदी नाही. ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची विधान परिषदेत माहिती. देशात आता कुठल्याही पर्यटनस्थळावर छायाचित्र काढायला प्रतिबंध असणार नाही, सांस्कृतिक मंत्रालयाचा आदेश. भारताचा हिंदू पाकिस्तान होईल या काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या वक्तव्यावरून भाजपची जोरदार टीका. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी, भाजपाची मागणी. भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झालेले पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ आज आपल्या कन्येसह मायदेशी परतणार. जागतिक अॅथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय धावपटू हिमा दास हिनं घडवला इतिहास, ठरली सुवर्णपदकाची मानकरी. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यामध्ये राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांच्यामध्ये आज लढत. आणि राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या समाधानकारक पावसामुळे प्रमुख धरणांमध्ये 30.14% पाणी साठा. नमस्कार, एकच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प पर्यावरणपूरक असून या एका प्रकल्पामुळे राज्यात 3,00,00,000 रुपयांची गुंतवणूक होणार आहे, पण ग्रामस्थांनी सहमती दर्शवली तरच हा प्रकल्प होईल, मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये तो लादणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. नाणारबाबत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व शंकांचं निरसन करून तज्ज्ञांची मतं सर्वांसमोर मांडून सर्व संबंधितांची संमती घेऊनच त्यावर अंतिम निर्णय करू अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. या प्रकल्पाबाबत स्थानिकांशी चर्चा होत आहे, विविध राजकीय पक्षांशी चर्चाही आम्ही करत आहोत, त्यामुळे चर्चेतून हा प्रश्न सोडवू असंही मुख्यमंत्री म्हणाले. विरोधी पक्षांनी आणि शिवसेनेनं प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीवरून आक्रमक भूमिका घेतल्यानं सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब झालं, मात्र गोंधळ कायम राहिल्यानं सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. याआधी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून नाणारचा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाणारबाबत सविस्तर निवेदन केलं. आधी सर्वांनी नाणारच्या मुद्द्यावरून सहमती दर्शवली होती, मात्र आता विरोध सुरू झाला आहे. तरीही नीरी आयआयटीमधल्या तज्ज्ञांची नेमणूक करू, त्यांचा अहवाल आल्यावर त्याबाबतचं सादरीकरण सर्वांसमोर केलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. समृद्धी मार्गालाही सुरुवातीला विरोध झाला होता, मात्र त्याचं महत्व पटवून दिल्यावर प्रकल्पग्रस्तांनी सहकार्य केलं. त्यामुळे कुठलाही प्रकल्प लादण्यापेक्षा ग्रामस्थांना त्यांची माहिती देऊन ते तयार झाले तरच प्रकल्पाला सहमती दिली जाईल असं फडणवीस म्हणाले. लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. सरकारची भूमिका पक्की आहे की आम्ही हा प्रकल्प लादणार नाही आहोत. बहुतांश लोक ज्यावेळी तयार होतील, ज्यावेळेस त्यांना या सगळ्या बाबी पटतील, त्याचवेळी या संदर्भातला पुढचा निर्णय जो आहे तो आम्ही घेणार आहोत. त्यामुळे तूर्तच या विषयाच्या संदर्भात सर्वांची चर्चा चाललेली आहे. हा प्रकल्प कोणावरही लादण्यात येणार नाहीये. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करा असा आग्रह धरत आपल्या जागा सोडून घोषणाबाजी केली, त्यामुळे सभागृहात सातत्यानं गोंधळ होत राहिला. आमच्या भावनेचा आदर करत आमची अपेक्षा, आमची मागणी आहे की नाणार प्रकल्पाच्या रद्द करण्यासंदर्भाची घोषणा या ठिकाणी त्या संबंधीची अधिसूचना जी 32 काढलेली आहे ती रद्द करण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री आज सभागृहात करावी ही आमच्या अध्यक्ष मोदी मागणी आहे. त्या ठिकाणी जैतापूर झाला, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, त्याचे विपरीत परिणाम त्या ठिकाणच्या जिल्ह्यातील जनतेला भोगायला लागतात. आणि पुन्हा अशाच प्रकारचा रिफायनरीचा विनाशकारी प्रकल्प त्या भागामध्ये नको म्हणून नाणारच्या जनतेने त्या ठिकाणी विरोध केलेला आहे. आणि तिकडे असलेल्या ग्रामीण जनतेला जर हा प्रकल्प नको असेल तर हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे, आणि म्हणून शिवसेना या भागातील ग्रामीण जनतेबरोबर आहे. जमीन अधिग्रहित करण्याची सूचना मागे घ्या अशी शिवसेनेनं सतत मागणी केली. विरोधकही आक्रमक राहिले. या गोंधळातच 4 विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक सभागृहात मंजूर झालं. प्रश्नोत्तराच्या तासात ऊर्जा खात्याच्या 2 प्रश्नांवर चर्चा झाली.
वीज वितरण व्यवस्थेमध्ये संभाव्य अपघात रोखण्यासाठी 7,000 कोटी रुपयांची विशेष योजना आखण्यात आली असून तिची अंमलबजावणी लवकरच होईल असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं. राज्यात सध्या 14,400 मेगावॅट विजेची मागणी आहे. मागणी कमी आणि पावसाळा यामुळे अनेक वीज निर्मिती संयंत्र बंद ठेवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वीज वितरण व्यवस्थेला दोषांमुळे अनेक ठिकाणी कमी दाबानं वीज पुरवठा होत असल्याचं त्यांनी मान्य केलं. राज्यातल्या मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास कायद्यानुसार कोणतीही बंदी नाही. प्रेक्षकांना खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करू नये, तसं केल्यास कारवाई केली जाईल असे निर्देश अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधान परिषदेत दिले. मल्टीप्लेक्स फूड मॉल आणि मॉल्समध्ये खाद्यपदार्थांच्या छापील किमतीपेक्षा जास्त दरानं विक्री करून जनतेची लूट केली जात असल्याबाबतची लक्षवेधी सूचना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडली. त्याला चव्हाण यांनी हे उत्तर दिलं. तसंच मल्टीप्लेक्स कर्मचाऱ्यांकडून अरेरावी केली जाते असा मुद्दा काँग्रेसचे संजय दत्त आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ नीलम गोरे यांनी चर्चेत उपस्थित केला. तर मल्टीप्लेक्समधल्या महागड्या वस्तू विक्रीविरोधामध्ये आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरचे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी भाजपचे प्रवीण दरेकर यांनी केली. यासंदर्भातले प्रश्न लक्षात घेऊन हे अधिवेशन संपल्यानंतर संबंधित सदस्यांची बैठक घेण्याचे आदेश उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी यावेळी दिले. दरम्यान देशात यापुढे एकाच वस्तूची छापील किंमत वेगवेगळी असणार नाही. यासंदर्भात केंद्र सरकारचा कायदा येत्या 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे अशी माहिती राज्यमंत्री चव्हाण यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक गोकुळ संघाची सहकार आयुक्तांमार्फत सुरू असलेली चौकशी पूर्ण होईपर्यंत नोकर भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात येईल असं दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितलं. नोकर भरतीला असलेली स्थगिती डावलून गोकुळ दूध संघानं भरती प्रक्रिया केल्याचं सतीश पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केलं. महानंद दूध संघाची ही चौकशी सुरू असल्याची माहिती महादेव जानकर यांनी यावेळी दिली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यात कायमस्वरूपी तहसीलदार द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदारांनी आज नागपूर विधानभवनाच्या परिसरात आंदोलन केलं. आमदार दीपिका चव्हाण, संध्या तुपेकर, ज्योती कलानी यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. देशात आता कुठल्याही पर्यटनस्थळावर छायाचित्र काढायला प्रतिबंध असणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. दिल्लीत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करताना ते बोलत होते. आपल्या समृद्ध वारसास्थळांमध्ये भारत पर्यटन जगताच्या शिखरावर पोहोचू शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपल्या वारसास्थळांचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे असं सांगत छायाचित्र काढण्यास परवानगी मिळाल्यामुळे इथल्या पर्यटकांना अधिक चालना मिळेल असं ते म्हणाले. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार पर्यटनस्थळी छायाचित्र काढण्यास प्रतिबंध असणार नाही असा आदेश सांस्कृतिक मंत्रालयानं जारी केला आहे. आज स्पेस टेक्नोलॉजी से हजारों मील ऊपर से दिल्ली की किस गली में कौन सा स्कूटर पार्क किया हुआ है, उसका नंबर क्या है, वो फोटो ले सकते हैं आप. लेकिन मॉन्यूमेंट पे बोर्ड लिखा है यहां फोटो खींचना मना है. अब वक्त बदल चुका है, टेक्नोलॉजी बदल चुकी है. भाजपा 2019 पुन्हा सत्तेवर आल्यास भारताचं हिंदू पाकिस्तान होईल या काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या वक्तव्यावरून भाजपानं टीकेची झोड उठवली आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भारतीय संविधान एक धार्मिक ग्रंथ असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी म्हटलं आहे. काँग्रेसनं कधीही संविधानाचा मान राखला नाही, त्यामुळे यापुढे काँग्रेस पुन्हा कधीही सत्तेत येणार नाही असंही ते म्हणाले. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थरूर यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर हल्ला केला. या हल्ल्यात 2 सुरक्षा रक्षक शहीद झाले असून 1 जण जखमी झाला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेले पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ आज मायदेशी परतत आहेत. पत्नीच्या आजारपणामुळे शरीफ सध्या लंडनमध्ये आहेत. शरीफ यांची मुलगी मरियम हिला भ्रष्टाचार प्रकरणी 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली असून ती देखील शरीफ यांच्यासोबत मायदेशी परत येत आहे. मात्र पाकिस्तानात परत आल्यानंतर शरीफ आणि मरियम पुन्हा देशाबाहेर पडू शकणार नाहीत असं चित्र आहे. देशातल्या गरीब कुटुंबांना आरोग्य विम्याचा लाभ देणाऱ्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी आधार कार्ड क्रमांकाची माहिती देणं आवश्यक असलं तरी बंधनकारक नाही असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आधार कार्ड असलं किंवा नसलं तरी या योजनेचा लाभ सर्व गरीब कुटुंबांना मिळेल असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं.
आधार कार्ड नसल्यास लाभार्थी शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र, मनरेगा ओळखपत्र दाखवूनही या योजनेचा फायदा घेऊ शकतात, असं नड्डा म्हणाले. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा देणं हा आयुष्मान योजनेमागचा मुख्य उद्देश असल्याचंही ते म्हणाले. चीनमधल्या सिच्युआन प्रांतातल्या इबिन शहरात औद्योगिक वसाहतीतील रसायन कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात 19 जण ठार तर 12 जण जखमी झाले. जखमींना नजीकच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या स्फोटामुळे लागलेली आग विझवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या स्फोटामुळे कारखान्याची इमारत पूर्णतः जळाली आहे. 28 जून रोजी सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेमध्ये आतापर्यंत सुमारे 1,52,000 यात्रेकरूंनी पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. अमरनाथ यात्रेचा आज 16वा दिवस असून या यात्रेचा 26 ऑगस्टला श्रावण पौर्णिमेला समारोप होणार आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन व्होरा यांनी बालताल अमरनाथ मार्गावर मृत्यूमुखी पडलेल्या 5 यात्रेकरूंच्या कुटुंबियांना तसंच रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 3 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज दुपारी नीरा स्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. प्रशासनाच्या वतीनं पाडेगाव इथं या पालखीचं स्वागत करण्यात येईल. त्यानंतर पालखी लोणंद मुक्कामाकडे रवाना होईल. लोणंद इथं भाविकांना पादुकांचं दर्शन घेता यावं यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून बंदोबस्तासाठी 1200 पोलीस अधिकारी कर्मचारी निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसंच लोणंदसाठी 100 विशेष बसगाड्याही सोडण्यात येणार आहेत. संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती तालुक्यात पोहोचली असून काल पालखीचा मुक्काम उंटवडी गवळ्याची इथं होता. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारे ज्ञानदेव सार चोजविले अशा शब्दात संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरीच्या समारोपात गहिनीनाथांचं महत्व सांगितलं आहे. वारकरी संप्रदायाचा मूळ संप्रदाय म्हणून नाथ संप्रदायाकडे पाहिलं जातं. ज्ञानदेवांचे बंधू आणि गुरु असलेल्या निवृत्तीनाथांचे गहिनीनाथ हे गुरु होते. बीड जिल्ह्यात गहिनीनाथ गडावर गेली सुमारे 1,25 वर्ष पंढरपूरकडे दिंडी जाते. नाथांचे शिष्य असलेले संत वामनभाऊ यांनी या पालखीची सुरुवात केली. त्यावेळा नाथ यती जती जोगी नंतर संन्यासी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर संत हा शब्द आला तेव्हा तिथून पुढे नाथ संप्रदाय आणि नाथ संप्रदायाच्या अनेक शाखा आहेत. गहिनीनाथ महाराजांची स्वतंत्र शाखा म्हणजे वारकरी संप्रदाय. तेव्हा नाथ संप्रदायाचाच हा एक भाग आहे तो वारकरी संप्रदाय. गहिनीनाथांच्या समाधीचं पूजन करून पादुका पालखीत ठेवण्यात आल्या आणि पालखी मार्गस्थ झाली. बीड जिल्हा हा ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा असल्याचं दिंडीमध्ये महिला ऊस तोडणी कामगार यांची संख्या अधिक आहे. देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावर राज्य सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती छायाचित्र प्रदर्शन, पथनाट्य, चित्ररथ तसंच शाहिरी कलेच्या माध्यमातून दिली जात आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून लोणंद इथं शाहिरीचा कार्यक्रम सादर करण्यात आला. शाहिरांनी डव्हावर ताल धरत जलयुक्त शिवार योजनेची माहिती आगळ्यावेगळ्या पद्धतीनं दिली. संवादवारी उपक्रमाअंतर्गत पथनाट्याच्या माध्यमातूनही शासकीय योजना वारकऱ्यांसमोर सादर करण्यात आल्या. वारकऱ्यांनी त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. नाशिक पंढरपूर सायकलवारीला आज नाशिक इथं सकाळी 6:30 सुमाराला हिरवा झेंडा दाखवून उत्साहामध्ये सुरुवात झाली. शून्य कचरा प्लास्टिकमुक्त वारीसाठी या वारीमध्ये सौर ऊर्जेवर चालणारा सायकल रथ जात असणार आहे. या वारीच्या मार्गावर वृक्षारोपण करण्यात येणार असून संगोपनाची जबाबदारी स्थानिकांवर सोपवण्यात येणार आहे. डोंबिवली इथला दृष्टीबाधित युवक टॅमोड हा सायकलसह या वारीत सहभागी झाला आहे.
नाशिक, अहमदनगर, पुणे, मुंबई आणि नांदेड या शहरातले अनेक सायकलस्वार यात सहभागी झाले आहेत. या सायकलवारीमध्ये 530 सायकलस्वारांसह 2 रुग्णवाहिका, 4 डॉक्टरांचं पथकही आरोग्य सेवेसाठी सहभागी झालं आहे. विशिष्ट शैली आणि संवाद फेकेमुळे विविध ढंगातील खलनायकी भूमिका अमर करणारे निळफुले यांची आज पुण्यतिथी. संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या काळामध्ये निळूभाऊंनी राष्ट्रसेवा दलासाठी लिहिलेल्या यरा गवाळ्याचे काम नोहे या नाटकामुळे त्यांचं नाव सर्वदूर झालं. रामनगरकरांसोबतच्या निळू फुले यांच्या कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्यानं अफाट लोकप्रियता मिळवली. अनंत मानेंच्या एक गाव बारा भानगडी या तमाशापटातली फुले यांची झेले अण्णांची भूमिका गाजली आणि त्यांच्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीची कवाडं खुली झाली. 1972 त्यांनी विजय तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडर या नाटकात काम केलं आणि या नाटकानं मराठी रंगभूमीवर नवा इतिहास घडवला. पिंजरा चित्रपटातली त्यांची भूमिकाही बरीच गाजली. सामना या चित्रपटातील हिंदूराव धोंडे पाटील ही भूमिका निळू फुले अक्षरशः जगले आणि या चित्रपटानंतर त्यांच्याकडे अशाच पद्धतीच्या भूमिकेची रांग लागली. जब्बार पटेल यांच्या सिंहासन या चित्रपटातील दिगूची भूमिकाही त्यांनी अजरामर केली. निळू फुले यांनी हिंदी चित्रपटातही काम केलं. कुली या चित्रपटात त्या अमिताभसारख्या महानायकासमोर तेवढ्याच ताकदीनं उभे राहिले. निळू फुले यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपली. सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा विविध उपक्रमांना त्यांचा कायम पाठिंबा असे. सलग 3 वर्ष राज्य शासनाचा पुरस्कार, साहित्य संगीत अकादमी पुरस्कार, नाट्य दर्पण इत्यादी पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. अशा या पडद्यावर खलनायकी भूमिका करणाऱ्या पण प्रत्यक्ष आयुष्यात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या महान कलावंताला सलाम. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातील 30 खेडी पाणीपुरवठा योजना लवकर सुरू करण्यात येईल अशी ग्वाही पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. यासंदर्भात नागपूर इथं आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेनं यासंदर्भातला अहवाल येत्या 15 दिवसात सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यावेळी उपस्थित होते. लातूर शहराच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या वतीनं लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल असं खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेताना ते बोलत होते. आषाढस्य प्रथम दिवसे मेघ अलिष्ट सानुम या शब्दात कवी कुलगुरू कालिदास यांनी मेघदूत या काव्यात्मक आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाचा उल्लेख केला असल्यानं हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. मेघदूत या काव्यात कालिदासांनी अत्यंत उत्कटतेनं यक्षाच्या विरह अवस्थेत केलेलं वर्णन आजही मनाला भावणार आहे. पात्रांचं उदात्तीकरण कालिदासाच्या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. ऋतुसंहार आणि मेघदूत ही खंड काव्य, कुमार संभव आणि रघुवंश ही महाकाव्य आणि विक्रम वे शिर्यम आणि अभिज्ञान शाकुंतलम आणि मालविका गिमित्रम या कालिदासाच्या साहित्यकृती संस्कृत साहित्यातील 5 महाकाव्यांपैकी 2 महाकाव्य कालिदासांची आहेत. यातच त्यांची महानता दिसून येते असा हा कवी कुलगुरू कालिदास ज्याचं शाकुंतल नाटक वाचून महान जर्मन कवी गोटे हे डोक्यावर घेऊन नाचला होता. भारतीय धावपटू हिमा दास हिनं नवा इतिहास रचला आहे. फिनलंडमधल्या तापेरे इथं सुरू असलेल्या IAAF Under-20 अॅथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये हिमानं 400 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक कमावलं. हिमा दास हिच्या कामगिरीचा देशवासियांना अभिमान वाटत असून भावी क्रीडापटूंसाठी तिची कामगिरी आदर्श ठरेल अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचं अभिनंदन केलं आहे. केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनीही हिमाच्या या कामगिरीबद्दल तिचं कौतुक केलं आहे. टेनिस. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आज पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यामध्ये स्पेनचा राफेल नदाल आणि सर्बियाचा नोवाक जोकोविच यांच्यामध्ये आज लढत होईल. क्रिकेट. नॉटिंगहॅम इथं इंग्लंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना सहज जिंकत भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात झालेल्या पावसामुळे जलसाठ्याच्या स्थितीमध्ये सुधारणा झाली आहे. राज्यातल्या प्रमुख धरणांमध्ये आज क्षमतेच्या 30.14% एवढा जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच तारखेला या धरणामध्ये 25.8% जलसाठा होता. पूर्व विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागात गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये जवळपास 13% जास्त साठा झाला आहे.
कोकणात गेले चार दिवस मुसळधार पाऊस होऊनही तिथल्या धरणातलं पाणी मात्र गेल्या वर्षीपेक्षा 7% कमी आहे. घाटातल्या मुसळधार पावसानं पुणे विभागातली धरणं गेल्या वर्षीपेक्षा 10% जास्त भरली आहेत. नाशिक विभागातल्या धरणामध्ये मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 3% कमी पाणी आहे. अमरावती आणि मराठवाडा विभागातले जलसाठे 3% जास्त भरले आहेत. राज्यात काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. नाशिक जिल्ह्यात काल रात्री पावसानं हजेरी लावली असून सुरगाणा तालुक्यातल्या पावसानं झोडपून काढलं आहे. तिथं सध्या रिमझिम पाऊस सुरू असून शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. सलग पडलेल्या पावसानं नद्या नाल्यांना पाणी आल्यामुळे धरणातल्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली. सांगलीतही पावसाची सर्वत्र संततधार आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातही काल रात्री चांगला पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे, तसंच शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे खेड, संगमेश्वर इथल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. सोनवी, शास्त्री, वाब, स्वप्नलिंगी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून सरी बरसत आहेत. येत्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नाणार प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत दावा. प्रकल्पाचं केलं ठाम समर्थन, मात्र प्रकल्प लादणार नसल्याचा निर्वाळा. राज्यातील मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जायला कायद्यानुसार कोणतीही बंदी नाही. ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची विधान परिषदेत माहिती. देशात आता कुठल्याही पर्यटनस्थळावर छायाचित्र काढायला प्रतिबंध असणार नाही, सांस्कृतिक मंत्रालयाचा आदेश. भारताचा हिंदू पाकिस्तान होईल या काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या वक्तव्यावरून भाजपची जोरदार टीका. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी, भाजपची मागणी. भ्रष्टाचाराची तुरुंगवासाची शिक्षा झालेले पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ आज आपल्या कन्येसह मायदेशी परतणार. जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतीय धावपटू हिमा दास हिनं घडवला इतिहास, ठरली सुवर्णपदकाची मानकरी. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांच्यामध्ये आज लढत. आणि राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या समाधानकारक पावसामुळे प्रमुख धरणांमध्ये 30.14% पाणीसाठा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.